मी आहे पूजा. आमचं चॅनल आहे देव पूजा. सो आम्ही ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड व्हिडिओज बनवतो. सो तुम्ही आधीचे व्लॉग नसतील बघितले तर प्लीज जाऊन चेक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. सो आज आम्ही ब्रंच करायला चाललेलो आहोत. वन ऑफ द फेमस मिसळ आहे ती पुण्याची. तिचं नाव आहे श्रीमंत मिसळ. सो ती औंधमध्ये आहे. सो आम्ही तिकडे जातो आता. तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे, तिथे काय मिळतं, ते कशासाठी फेमस आहे, गर्दी किती असते. सो येस, स्टे ट्यून फॉर दॅट. त्यानंतर आपण बघू की यात काय आहे. सो इथे कढी मिसळ आहे आणि त्याचे काही त्यांनी बेसिक फनी वे मध्ये रूल्स लिहिलेले आहेत. सो या, दॅट्स इंटरेस्टिंग. ॲक्च्युली इथे यांनी ट्रॉली सिस्टीम यूज केलेली आहे, ज्यात ते मल्टिपल थाली एकावेळी आणू शकतात, न सांडता न पाडता, आणि एक युनिक पद्धतीने प्रत्येकाला इथे थाली सर्व होते, जे मला खूप छान वाटलं आणि एक स्मार्ट आयडिया आहे. श्रीमंत मिसळचा चमचमीत मेनू बघितल्यानंतर आपण बघूया की त्यांच्या मिसळ थालीमध्ये काय काय आहे. सो जसं की तुम्ही बघू शकतात, इथे बटाटेवडा आहे, त्यानंतर शेंगदाणे आहे, दही आहे, आणि इथे खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली की ते शेंगदाण्याचा लाडू ते मिसळ थालीमध्ये देतात, जो की खूप टेस्टी आहे. त्यानंतर सॅलड आहे, लिंबू, काकडी, कांदा, बटाटे, आणि त्यानंतर उसळ आहे, पाव, आणि जे काही फरसाण वगैरे, आणि तर्री आहे जी खूप युनिक अशा भांड्यात त्यांनी सर्व केली आहे, आणि कढी आहे जी आपण बटाटे वड्यावर टाकून खायची असं त्यांचा रूल आहे. ओके, सो आता मी माझी मिसळ बनवून घेते. सो आपण तर्री टाकूया फरसाणमध्ये, जी की खूप छान चमचमीत दिसते आहे. आय होप की ती खायला पण तशीच असेल. सो येस, ही आपण तर्री टाकून घेतली आहे. त्यानंतर आपण थोडं उसळ त्यात ॲड करू, आणि थोडे उकळलेले बटाटे, आणि थोडं आपण त्यात सॅलड ॲड करू, कांदा वगैरे, आणि बघूया की कशी टेस्ट आहे.
मिसळचा. सो ती मिसळची थाळी दिसायला जेवढी टेम्पटिंग होती त्यापेक्षा छान ती खायला होती आणि खूप वर्थ आहे त्याची प्राईस. 150 आणि 200 रुपयामध्ये एवढं सगळं तुम्हाला क्वांटिटी आणि क्वालिटी ऑफ अ फूड मिळतंय इज अ गुड थिंग. सो बिग थम श्रीमंत मिसळ. सो या श्रीमंत मिसळचा टाइम सकाळी 9 ते रात्री 9 असतो. थोडं दुपारी जर आपण लंचच्या वेळी आलो तर थोडीशी वेटिंग एक्सपेक्टेड तुम्ही करू शकता. सो येस, कसा वाटला आमचा व्लॉग हे नक्कीच कमेंट डाऊन करून सांगा. सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. सो येस, थँक्यू, बाय बाय. प्लीज जाऊन चेक करा, कमेंटला सबस्क्राईब करा. सॉरी, कमेंटला सबस्क्राईब करा. सॉरी.